अकोला जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या पुरणखेड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे काल दिनांक 8 जुलै रोजी लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता। मात्र येथील मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर खुदेजा बेगम यांचे लसीकरण मोहिमेबाबत कोणताही नियोजन नसल्यामुळे येथील नागरिकांना ताकडक बाहेर बसावे लागले। पहिला व दुसरा डोस देण्याबाबत गोंधळ निर्माण झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले। यावेळी पुरणखेड गावचे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पांडे यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांची समजूत काढली। यावेळी घटनास्थळी बोरगाव मंजूचे बीट जमादार दीपक कानडे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते। मुख्य आरोग्य अधिकारी हे जनतेला नेहमीच त्रास देतात। लसीकरणाबाबत ग्रामपंचायत पटवारी ग्रामसेवक त्यांना लसीकरणाबाबत कोणतीही माहिती न देणे नागरिकांशी अरेराईच्या भाषेत बोलणे असे प्रकरण कित्येक वेळा या आरोग्य केंद्रात घडतात। मागील लसीकरणाच्या वेळेस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश आसोले यांनी घटनास्थळी भेट दिली होती। डॉक्टर आसोले यांनी डॉक्टर बेगम यांना तंबी दिली होती। तरी सुद्धा आरोग्य अधिकाऱ्यांना कारभार काही सुधारला नाही। काल घडलेल्या घटनेमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बनसोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोग्य विभागाची पाठराखण केली। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनेक तक्रारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे गेल्या आहेत। येथील आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे। तरी सुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी हे फक्त डॉक्टर बेगम यांना समज देऊन काढता पाय घेत आहेत। अशा मुजोर बेगम आरोग्य अधिकारी यांची तात्काळ इथून बदली करण्यात यावी अशी मागणी पुरणखेड ग्रामपंचायतने सुद्धा केली आहे। आज तारीख 8 जुलै रोजी काटेपूर्णा पीएससीला लसीकरणाचा कॅम्प होता, पण या कॅम्पमध्ये आरोग्य विभागाच्या गोंधळ कारभारामुळे पुष्कळ धांदल उडाली, त्यामुळे इथं लोकांची फार अडचण निर्माण झाली। एमसी न्यूज करिता संतोष गवई, बोरगाव मंजू।